So that's the main shot you see. Then in the middle ارجيب صاحب کر رہلن میں سارا کر دولا ارجيب صاحب کر رہلن کا برس صاحب کر رہلا پر راستہ اور جب بلکرا نہ ہوتا کلین تچی ار میں تیرے برس نہیں دات گاستو تو تر بوٹا نہیں دات گاستو نا چاہے برس گئی چے لائک نہ تجھے قرض کروں ٹھولے بھوشہ نہیں کرنا نہ برکا سوانے جست بڑ بڑ نہ کرو اے آ کے ار تو لگی سرا اگ تو راو ار من کسلا اگ تو مدی چاہے چل لے نا واں چنگلے جیب صاحب کر رہلن ان تی زر سوچ نہ اسلو تی کس کے بھوشہ نہیں کریں برابر अरे आता तर बस बुकीचा फोन आलाय त्या बुकीचा फोन चुकीच्या वेळेला आलाय त्याला म्हण नंतर कर फोन हे जीप स्वच्छ कर राहिलं मी ते महत्वाचं आहे चुकीच्या वेळेला मग चुकीच्या वेळेला मग अरे 50 मिनिटं जा 50 मिनिटं तो असे आके माझे कागदपत्र आधीच त्याच्याकडे गाणे पैशाची गरज आहे एकच संधी आहे घराची कागदपत्र सोडायची राव उचल हॅलो अहो याच्यासाठी फोन केलता ते आजची मॅच लावायची होती अरे बाबा मग काय पेरलेलं काय दिसतं तू पाहिजे अहो मागच्या वेळेस पैशांनी उशीर झाला तर मी मान्य करतो असे पण घराचे कागदपत्र तुमच्याकडेच आहे ना यावेळेस जर उशीर झाला तर तुम्ही तुमच्या नावावर करून टाका ना घर बरं का काय म्हणू राहिलं तू हा शब्द आहे आपला पण यावेळेस त्याची गरजच पडणार नाही कारण की तुमच्याकडचे जे कागदपत्र आहे ना तेच मी माझ्या नावावर करून घेणार यावेळेस एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला टॉसच्या वेळेस फोन करतो ठेव का मान हे आला तो काय अरे पूजा केली मी जी बेची ते सांग तुला अरे अरे ते काय करू राहिला पण लावतो थांब तू नका लावू का तू संडासची आदत नाही सकाळी अरे संडास सकाळी केली ना अरे तू सकाळी केली पण हातावरची नाही ना गेली तुला काय महत्वाचं सांग बरं का तू काय महत्वाचं काय तुला तुला मंगळसूत्र पाहिजे का मंगळसूत्र घालणार नवरा पाहिजे सांग मंगळसूत्र पाहिजे अरे सकाळपासून 100 वेळा तुला सांगितलंय मी तुला ते मंगळसूत्र नाही देऊ शकत तुझं ते मंगळसूत्र राणी आर्मी विकून टाकलंय 3 लाख रुपये आले त्याच्यावाले ते व्याजवाले द्यायचे आज तरी फार मुतायचं केलंय मला राव आज जर रात्री त्याचे पैसे नाही दिले ते मर्डर करी माझा मर्डर तुमचं मर्डर होऊ द्या नाही तर फडर होऊ द्या पहिल्यांदा माझ्या नवीन मंगळसूत्राची ऑर्डर द्या नाही तर तुम्ही घरी आल्यावर मी तुमचा मर्डर करीन ठीक पण कटकटीचं तर ए ती मॅच लाव रे अरे मग तो आहे बाप कॉमेंट्री कर राहिला कधी सांगा काय तुला बापावर कसं याला बापा कसं काय गेला बापावर तू धक्के देऊ नका बरं का बायको आमच्या शान पण नको करू अरे आज मला कळालं आपला आई ना आपला बापच आपले असतात अरे आपली स्वतःची बायको सगळ्यात आपली नसती अरे मग तुला तू मागे 100 वेळा सांगितलं चालो तुझी बायको दुसऱ्या माणसासोबत गाडी रेंडे दे मग तुला त्याला नाही कळालं आज कळालं ते तू त्याला नाही मला सांगितलं होतं त्याच्यामुळे तिला मंगळसूत्र पाहिजे नवरा नाही अरे तिच्याकडे नवरा आहे मंगळसूत्र तुझं पाहिजे पाणी पाणी नाही त्याला बीपी नजर हाय झालं मला वाटतं पाणी अरे बायको बायको ना करू तिला सांभाळतो मी अरे म्हणजे तिचं मंगळसूत्र मी सांभाळतो येणे करे अरे तुझ्याकडे जे 3 लाख रुपये आहे ना ते 3 लाख रुपये तू तू सोन्यासोबत साठ्यात लाव आणि 3 लाख रुपयाला 3 लाख रुपये तुला भेटले ना तर 3 लाख तू व्याज वाल्याला दे आणि उरलेले 3 लाख रुपये तू बायकोच्या अंगावर सोनं घाल विषय क्लोज अरे पण सट्ट्यामध्ये 3 लाख रुपये जिंकतो याची काय गॅरंटी आहे हा हरलो मग काय करायचं ए सोन्यावर तू सांगितलं होतं याला सांग म्हणून आता जे बोलतो ना ती भविष्यवाणी खरी होती तो आपल्याला सांगून मॅच मध्ये पुढे काय होणार रे त्याच्यावर आपण पुढे सट्टा लावायचा काय बोलतो एडा जाऊन तूच सांग त्याला तू हे तर ऐकलं ना ज्याची जीप काळी तो जे बोलतो ते खरं होत अरे पण तुझी जीप कुठं काळी अरे मग दम धरणार पुढचं सांगू राहिलं मी रात्री ना 1xbet app खेळत होतो 1xbet app अर्थात दलिंद्राला ते काय ना आधी सांग नाही तर पुढचं काळीचं नाही त्याला
अरे ओवन एक्स बेट ऍप मध्ये जेवढे पण लाईव्ह गेम आहेत ना, म्हणजे क्रिकेट असन, फुटबॉल असन आणि अजून कोणते पण लाईव्ह गेम असतात ना, त्याच्यावर आपण आहे ना भविष्यवाणी लावू शकतो. आणि तुला तर माहिती आहे मी काय आहे ना, वेगवेगळ्या पद्धतीने आपलं नॉलेज वापरून ना पैसे कमवत असतो. त्यामुळे मी यावेळेस काय केलं, आयपीएल वर आहे ना अंदाज लावायचो नाही का ओवन एक्स बेट ऍपवर, आणि त्याच्यातून पैसे कमवायचो. अंदाज लावायचो पैसे कमवायचो, अंदाज लावायचो पैसे कमवायचं. आणि तुला सांगतो हे मारण्याचं सोपं आहे ऍप, याची बेटिंग लाईन इंटरफेस आणि पैसे विड्रॉ करण्याची पद्धती म्हणजे एखादा अडाणीचा गड करू शकतो, एवढं सोपं आहे. आणि विशेष म्हणजे काय माहिती का, याच्यात नुसतं आयपीएल वर दाव लावलं ना तर आपण ड्रॉ मध्ये सामील होऊ शकतो. आणि त्याने काय होतं माहिती का, आयफोन भेटतो आपल्याला, आयफोन. हा वय मग. आणि ह्यात आहे ना वन एस गेम सेक्शन मध्ये ना जगातला नाव वाजलेला गेम आहे कोणता माहिती का, क्रॅश गेम. याच्यामध्ये नुसते ना ऑड्स सेट करून आपण खेळू शकतो आणि पैसे कमवू शकतो. आणि आम्ही कसं खेळायचं, अरे कमेंट मध्ये लिंक पिन केलेली आहे, तिथून आहे ना ऍप डाऊनलोड कर आणि मुसळे 7 हे माझा आहे ना प्रोमो कोड आहे, हे वापरून रजिस्ट्रेशन कर. आणि मेन म्हणजे इथं आहे ना 26,000 पर्यंत आहे ना बोनस मिळू शकतो. अरे लगेच डाऊनलोड करतो. गेम खेळून झाल्यानंतर मला कळालं की जे मी तुक्के मारून राहिलो ना ते कशामुळे खरे होऊन राहिले. कशामुळे? अरे मी ज्यावेळेस गेम खेळत होतो ना त्यावेळेस काळ्या पॅनाची शाई ना माझ्या जिभेला लागली होती. हो का? आणि मला त्याच वेळेस क्लिक झालं की हे ना ह्या काळ्या जिभेमुळे खरं होऊन राहिले सगळं. आणि मी त्याच्यामुळे तुला सांगू राहिलोय की जी हे जीभ बोलणार ना तेच होणार. दीड लाख रुपये लावतो 100 ला 100 चा भाव आहे. कर भविष्यवाणी. भविष्यवाणी करायची. चला मना माझ्या पाठीमाग जय 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 सीएसके जिंकला टॉस. सीएसके जिंकला ना सीएसके वर लावून टाका नक्की ना. काय अशी बुक्के देईन ना परत नक्की ना म्हणलं. चालेल म्हणजे ही माझी जुबान आहे, माझी जुबान, ही कधीच खोटं बोलू शकत नाही. तुला विश्वास नाही का? नाही मोबाईल इकडे माझा कर रे लवकर लवकर. हॅलो ते सीएसके टॉस 1.5 लाख रुपये मित्राचे आणि 1.5 लाख रुपये माझे 3 लाख रुपये टोटल. ते रोहित शर्मा नाव ऐकवायला करे. अरे रोहित जिंकला, मुंबई जिंकली टॉस मुंबई. काय बलिदान दिलं काय? जास्त लोक बोलू मलाच का नकास का असं झालं? 1.5 लाख रुपये गेले होते. भविष्याने कुठे? अरे भविष्याने गेले खड्ड्यात. मच्छर झाली का तुझ्याकडे? अरे फेकू दे ती, आता मच्छर मारताच बसावं लागेल आपल्याला. अरे कशामुळे असं झालं माहितीये का? अरे जीप कायला झाली माझी म्हणजे. अरे जे बेल काही काळच नाही लावलं आपण हे बघ. याला चाट असे ना वाडकव, याला चाटलं असतं तर भविष्याने नाही उलट्या झाल्या असते मला. अरे मला माहितीये ना भविष्याने माझी कधी खोटी होऊ शकत नाही. माझी जुबान आहे जुबान. गवत आता बघ मी कशी भविष्याने करतो याच तोंडाने. आणि बघ तू तोंडाने कर नाही तर ढुंगाने. बाबा निघते का भविष्याने ढुंगाने वारे? मला नाही लावायचा सट्टा बिट्टा. अरे पण तो म्हणतोय ना काळी करतो म्हणून जी बाता. अरे पण मला सट्टा खेळायचं नाहीये. काळी करू दे नाही तर ढवळी करू दे. नकल तुला सट्टा, तो आहे घराची जबाबदारी माझी. चल शब्द आहे आपला. काही काळ आहे का जिबेल लावायला? काळ पेन. अरे व्याजावाले तर फोन येऊ राहिलाय. मग अरे माझ्याकडे 1.5 लाख रुपये, त्याला 3 लाख रुपये द्यायचे. हा मला काय सांगू काय करता. हॅलो हॅलो. हा देतो ना देतो ना, आज देतो ना. ऐका ना सिधे इकडे ते आपलं तुम्हाला जरा अर्धे पैसे आता आणि अर्धे पैसे नंतर दिले तर चालते ना काय? अर्धे पैसे ना आप म्हणून मी आखी देतो तुम्हाला पैसे, नका टेन्शन घेऊ. हा देतो थोडे भेटतो तुम्हाला. हा देतो सगळे देतो सगळे. यो म्हणला होता ना मार सट्टाला, यो सोळ्या सगळं म्हणला होता का नाही? अरे भाडकाव मी जर उद्या म्हणलो तर बापाच्या वाचा रट्टा लावतो तू लावणार का? अरे त्याने रट्टा लावला तर बाप पट्टा घेऊन मागे लागल ना त्याचे. मग त्याला हक्क लागला स्वतःचा. असं राहू दे राव, आता काय करायचं सांग राव. नेले तुझ्याकडे एकच उपाय आता. का? अरे जय जी म्हणा ना. जय जी
मला दांड कौटणार घे पटकास नक्की ना अरे दुबाने हॅलो ओव्हरच्या चौथ्या बॉलला विकेट आहे मित्राचे 1 लाख आणि माझे 1.5 लाख आधीचे पैसे टॉसचे ना तर घराच्या मागच्या साईडचे संडास आता तुमच्या नावावर करून घ्या हो सायल आहे तुम्ही चालेल 1.5 लाखाला संडास विकला तू मग सगळं तुझ्यामुळे झालंय तो आहे का आता माझ्या संडासात जाईल आजपासून संडास आला बुकीचं घर काय संडास नाही काय यार काय संडास संडास लावली मला संडास आली बघा चौथा बोल आलाय तिथं अरे लढणं घेऊ तुम्ही जिंकणार आहे जाय कोको कोला घेऊन आमल्याला मस्त हे प्यायला सुमार आहे आमली तुझ्या गांडीवर काय असा टोला देतो तू काय म्हटलं होता विकेट उडणार म्हणून मग सिक्स उडाला सिक्स अरे कसं झालं असं आमची माझे पहिले 1 लाख आणि आता 1 लाख आणि 2.5 लाख रुपये मला आत्ताच्या आता 2.5 लाख याच्या 2.5 आणि माझे 3 टोटल 5.5 लाख आत्ताच्या आत्ता आणून द्या मला आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता काय आणू 5.5 लाख रुपये तुम्ही तर असे मागू राहिले कस काय तुम्ही मला 5.5 रुपये मागू राहिले काय तर माझी दुकान अशी खोटी बोलूच नाही शकत खोटी नाही तुझी दुकान आता छोटीच करून टाक तुम्ही तोंड द्यायचं भाड खाऊ तुला मी म्हणलं होतं ना ते सांडासाचे बोट माझ्या तोंडात घालू नको म्हणून सगळी घाण पसरली असं माझ्या तोंडावर आता अरे तू काळा पेन कोणाचा आहे माझा आहे मग तुझ्या बापाने घातलं ते काळ्या परत नाही रिफिल मग काय आलं मग काय आलं अरे ती शाई लावली होती ना मी तोंडाला ती काही ना निळी झाली जी मग कस काय भविष्यवाणी मी तर म्हणलं ती माझी साबण अरे माझी साबण नको करू सोन्या तोंड आणत गांड तरी आण फार कमी तू आज गांडी त्यांना बाण घालील मग आता झाड पण पडणार ना खाली फार खाऊ निळी जीप झाली नाही त्याच्यात माझी काय चुकी आहे शांत बस जन्मे झाले काळे झाले पिवळे झाले ढवळी झाले आई झवली त्या जिबेल काय म्हणणं कबार का तू काय 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 म्हणलो का तुझ्यामुळे माझा संडास गेला माझं अर्ध घर गेला चार तुझ्या भविष्यवाणीच्या नादात माझी भिकारवाणी परिस्थिती व्हायची आली आता मी काय करू काय करू मी तुला माझ्या भविष्यावर विश्वास नाही ना मी नाही करीत भविष्याने ना आपला सत्ता मिळतो आता चायला गेला खड्ड्यात गपचूप आहे ना आता मॅच बघा आता गपचूप मॅच बघा म्हणजे आमचे पैसे घेत त्याचं काय करायचं काय करत त्याचा 50,000 आहे ना तुझं अर्ध घर आहे ना अजून का ते पण लावायचं सट्ट्यात आणि ते पैसे जर गेलं ना मला परत काय म्हणायचं नाही बरं का आउट होणार राहत हो बरोबर बोलला याचं बोल झालं तू आणि ती दुकान मागे पाय पड आता तिच्या भाडक पाय पाड हॅलो हा भाऊ तुम्ही साबीड नाक्यावर या तुमचे सगळेच पैसे देऊन टाकतो मी या मी इथंच आहे अरे अरे काय बघू राहिलं अरे काय काळ आहे का नाही जीप आहे लावायला काळ कशी करायची जीप तुझ्याकडे काळ आपल्याला जे असं ते लावून टाकतो आता ऐ अरे आणला पण का तू हा मग शेवण प्रश्न पटकन लाव माय 6 लाख रुपये लाव 6 लाख रुपये काय बोलतो लाव आणि पैसे माझी रूम नावर करतो म्हणा भाऊ लाव तू लाव कर भविष्याने पटकन चाल कॉन्फिडन्स आला विश्वास करतो तुमचा अरे हेलिकॉप्टर शॉट मारला धोनी शॉटचा बोलला हा 1 मिनिट हा हॅलो मागचे पैसे अहो माझं घर अर्ध नावर करून या ना आणि आताच ऐका लास्ट बॉलला धोनी हेलिकॉप्टर मारणार आहे मित्राचे 6 लाख आणि माझं उरलेलं अर्ध घर अर्ध नाही संपूर्ण घर म्हणजे तुझं घर सोडायला माझं घर लाव जर मित्राचं काही करू शकत नाही ना तर काहीच उपयोग नाही खरंच तू खरा मित्र आहेस मित्राच संपूर्ण घर मानलं राहतो
नमस्ते, व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राइब करा चॅनलला. व्हिडिओ पाहणारे जे जेन्युइन सबस्क्राइबर आहेत त्यांच्यासाठी हा पुढचा व्हिडिओ. कोण रे? अरे व्याधावाला आलाय. म्हणजे तुला काय म्हणायचंय, याच्या जिबेला काही काळं लावलं आणि याने जर भविष्यवाणी केली तर ती खरी होती का? हा हा बरोबर बरोबर. असं जर असेल ना तर मी मॅड मॅड MSD फॅन आहे, तुमच्या सगळ्यांचं कर्ज फेडून टाकीन. पण माझ्यासाठी दोन गोष्टी कराव्या लागतील. हा कर ना. एक म्हणजे तू तुझ्या घरी बिर्याणी खाऊ घालायची. हा चालत चालत. आणि दुसरी गोष्ट, 2023 च्या IPL मध्ये धोनीने रिटायरमेंट नाही घेतली पाहिजे. करा तेवढी भविष्यवाणी. हा करतो मी. सोने त्याला मी कुठं पाहिलं माहिती तुला? ते नेल्याची माहिती म्हणत होतो ना एका पोरा संग भेटत होती. हा तुझ्या त्यामुळे बिर्याणी खायला गेला काय? हा आपलं कर्ज फेटत आहे ना.